नमस्कार, आपले शेती शिवारी चॅनलमध्ये मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात, मजेत ना? तर आज आहे रक्षाबंधन, आणि रक्षाबंधन आम्ही कसं साजरा केला हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मग चला, व्हिडिओ खूप छान बनलेला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रक्षाबंधनानिमित्त बघा आमच्या घरात कोण कोण आलंय, किती छान छान बाळं आलेत. माझ्या अथर्वच्या बहिणी आल्यात, माझा भाऊ आलाय, माझी भाची आली, बघा पाहुणे आलेत. मस्तच बघा माझ्या अथर्वच्या बहिणी आणि त्यांची छोटी छोटी मुलं, कसलं भारी वाटतंय. घर अगदी फुलून गेलंय, मस्त वाटतंय. हा माझा भाऊ म्हणजे माझा दादा, आम्ही दोघेच आहोत. आम्हाला दुसरी बहीण किंवा भाऊ नाही आहे, आम्ही दोघेच बहीण भावंड आहोत. आणि त्याला आता मी राखी बांधून घेते, औक्षण करते, आणि जेवणाचाही बेत केलेला आहे. सगळे पाहुणे जेवणच जाणार आहे, कारण सकाळधरूनची तयारी माझी होती की सगळे जेवतील. आमची अक्का म्हणजे आमच्या ननंदबाई खूप लवकर येऊन राखी बांधून गेल्या, कारण त्यांच्याही त्यांच्या घरी त्यांच्या लेकी येणार होत्या, त्याच्यामुळं इकडे लवकर आल्या आणि राखी बांधूनसुद्धा गेल्या. आणि स्वयंपाक होतोपर्यंत त्या थांबल्याही नाही आणि लवकरच निघून गेल्या. बघा माझा भाऊ. माझ्या अथर्वची बहीण अथर्वला राखी बांधते, ओवाळते. अथर्व माझा सगळ्या भावंडामध्ये लहान असल्यामुळे खूप तो सगळ्यांचा लाडकाच आहे. हे पेढे पात आहे ना, मी दूध आटून घरच्या घरी पेढे केलेत, खूप सुंदर झाले, खूप टेस्टी झालेत. माझ्या थर्वाने सगळ्यांना कॅडबरीज दिल्या. बघा कॅडबरी, दरवर्षी तो तेच देतो. बघा ही माझी वैशू म्हणजे वैष्णवी आणि अथर्व ही माझी दोन मुले आहेत, आणि ती राखी बांधते तिच्या भावाला. पाहुण्यांसाठी जेवण केलंय, खीर केली तांदळाची, पनीरची भाजी केली, वरण भात केला आणि पुऱ्या केल्या. एवढे केले पदार्थ मी. कशी झाली पनीरची भाजी? दुधापासून बनवली ना म्हणून.